नमस्कार मंडळी, मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय सिनेमा कट्टामध्ये. आज आपल्याशी गप्पा मारायला कोण आलेत हे मी थोडक्यात सांगतो, तुम्ही लगेच ओळखाल. विशीतला लाल्या त्यांनी तब्बल 28 वर्ष साकारला आणि कमांडर होऊन लोकांच्या मनावर तेवढीच कमांड गाजवली. तसे हे गमती जमती खूप करतात, खट्याळ सुद्धा आहेत, पण व्यक्तिमत्वच असं करारी भारदस्त असल्यानं कधी कधी एखाद्याला वाटू शकतं की त्यांनी तिसरा डोळा उघडला तर आपलं काही खरं नाही बुवा, पण प्रत्यक्षात अगदी दिलखुलास मन मिळावू असा राजा माणूस आहे. स्वागत करूया रमेश भाटकर यांचं. सर नमस्कार. नमस्कार. मला सगळ्यात पहिल्यांदा आनंद हा होतोय की तेव्हा ते तिसरा डोळा मधले आता मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतोय, मला त्यांच्याशी गप्पा मारायला मिळत आहेत. कारण लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा माझ्याकडे आणि दूरदर्शनवरती काय पाहायचं तर तिसरा डोळा पाहायचा. आणि मला बरेच लोक असे भेटतात की असे मोठे असतात ना आणि ते सांगतात की आम्ही लहान होतो ना तेव्हा. लहान होतो काय? लहान होतो म्हणजे एक आपले 2-3 वर्षापूर्वी. फार नाही. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सिनेमा कट्टामध्ये खूप खूप स्वागत. खूप गप्पा मारायच्या, खूप गोष्टी जाणून घ्यायच्या तुमच्याबद्दल. मला सांगा की सगळ्यात पहिल्यांदा अश्रूंची झाली फुले आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं नाटक म्हणजे लाल्या तुम्ही 28 वर्ष केला. हो, म्हणजे व्यावसायिक नाटक माझं पहिलं ते. बरोबर. नाटकाचं म्हणाल तर आधी मी केलं होतं अॅमेटर्समध्ये, खूप केलं होतं. प्रायोगिक रंगभूमी पण केली मी हौशी. हा, महाराष्ट्र कलोपस्कामध्ये असताना पुण्याला होतो मी तेव्हा. बरोबर. आणि पुण्यात असताना महाराष्ट्र कलोपस्काच्या नाटकात मी काम करायचो आणि औद्योगिक ललित कलाच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. तर तेव्हा आमचं कालाय तस्मिन पहिलं आलं होतं तेव्हा. बर. चिंत्रेम खानोलकरांचं आणि मी दवबिंदू मंगेश कुलकर्णीची एकांकिका किंवा सूर्यास्ताच्या अंतिम किरणापासून अमोल पालेकरनी ती हे केली होती, म्हणजे भाषांतर त्याचं केलं होतं, रूपांतर. आणि बरंच मी 5 दिवस वगैरे अशा एकांकिका खूप केल्या आणि त्यात बक्षिसं मिळवली होती. पण व्यावसायिक नाटक म्हणाल तर ते पहिलं माझं अश्रूंची झाली फुले लाल्या. आणि पहिलंच नाटक जे गाजलं त्याला काही म्हणजे ते नाटक आधी गाजलेलं होतंच, प्रश्नच नव्हता. त्या नाटकातली ती भूमिका जी होती लाल्याची ती पण आधी गाजवलेली होती काशीनाथ घाणेकरांनी. माझं नशीब असं की इतक्या चांगल्या नाटकामध्ये इतकं आधीच त्याच्याकडे सगळं आहे, त्या नाटकाकडे श्रीमंती, त्या नाटकात मला आयता रोल मिळाला. म्हणजे त्यामुळे माझं खूप, म्हणजे लोकांनी मला असं विचारलं की काही लोकांनी की तुम्हाला तेव्हा टेन्शन वगैरे काय आलं नाही. मला टेन्शन येण्याचा प्रश्न नव्हता कारण मला तेव्हा नावच नव्हतं, त्यामुळे नाव जाण्याचा प्रश्नच नव्हता. बरोबर. म्हणजे जर काही मिळालं असतं नाव मिळालं असतं ना, बाकी मला तसं कोण ओळखत नव्हतं, पण त्या नाटकामुळे मला एक ओळख मिळाली आणि लोकांना ते काम सुदैवाने आवडलं, सगळ्यांना आवडलं आणि ती भूमिका मग मी करत गेलो. पुढे 28 वर्ष गेली भूमिका मी ती. सर आवडलं म्हणजे लाल्या आणि रमेश भाटकर हे वेगळेच होऊ शकत नाहीत, इतकं आवडलं लोक. हो, म्हणजे मला याची कल्पना पण नव्हती आणि मला अजूनही कल्पना नव्हती की इतकं ते आहे. पण ते बऱ्याचदा तर लोक लाल्या लाल्या म्हणतात म्हणून ते, कारण शेवटी ती मी नंतर साकारलेली भूमिका, म्हणजे आधी कोणीतरी केली होती भूमिका त्याच्यानंतर मी ती केलेली, म्हणजे माझं काही कोर करकटीत नाही येते. पण तरी मला त्याच्यामुळे खूप नाव मिळालं आणि ती भूमिका करायला मला आनंद मिळत होता. आणि पणशीकर बरोबर, त्यामुळे प्रभाकर पणशीकर हे असल्यामुळे अतिशय सुंदर काम करायचं त्याच्यामध्ये आणि त्यांच्यापासून मी शिकलो की झोकून कसं काम करावं. त्यामुळे ते कुठली भूमिका तुम्ही कधी पण ते नाटक बघा, तुम्ही पणशीकरांना नाटकात काम करताना बघा, फारच सुंदर काम करायचं. त्यांच्यापासून खूप शिकायला मिळालं. पण कुठल्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद होतो, म्हणजे आपल्या चित्रपटातली एखादी भूमिका पाहून आपल्याला ओळखलं जाणं किंवा मालिकेमधली एखादी भूमिका पाहून ओळखलं जाणं, का नाटकामधली एखादी भूमिका लोकांनी पाहून ती ओळख आपल्याला मिळणं? बरोबर आहे की मी जेव्हा आलो ना ज्या काळामध्ये, त्या काळात दूरदर्शनचं वगैरे फार एवढं नव्हतं, सगळीकडे तो पोहोचलेला नव्हता. त्यामुळे नाटकाचं मला काय वाटतं की मी चिपळूण सारख्या ठिकाणी वगैरे गेलो तर माझी नाटकं तिकडे चांगली चालायची, मालवण चिपळूण. तर चिपळूणच्या इकडे टीव्ही दिसत नव्हतं त्यावेळेस, तरी सुद्धा ते यायचे लोक, ते तेव्हा मला लक्षात आलं की आपल्या नाटकातल्या कामाच्या प्रेमामुळे लोक येत आहेत. आणि मला ते जास्त आवडायचं की टीव्हीवर तुम्ही दिसता, सिनेमात दिसता वगैरे असं करत मग ते त्याचं घेऊन तिकडे येणं आणि नाटकातला म्हणून बघणं वेगळं, म्हणून मला त्यावेळेस नाटकातलं आवडत होतं. पण पुढे ओळख अशी झाली की टीव्हीमुळे जास्त झाली माझी ओळख आणि मग माहेरच्या साडीमुळे सिनेमाची एक ओळख झाली. क्या बात है. आणि उघडले स्वर्गाचे दार, देणाऱ्याचे हात हजार, या नाटकांविषयी काय सांगाल? कारण ती सुद्धा नाटकं खूप गाजलेली, त्यातल्या भूमिका तुमच्या
खूप जास्त गाजले. नाही गाजल्यामुळे गंमत काय माहिती खरं तर मी आधी ज्या भूमिका केल्यात ना ते कोणा आधी कोणीतरी केलेल्या आहेत. बर. म्हणजे मी रिप्लेसमेंट म्हणूनच केल्यात पण त्यानंतर माझ्या नावावर झाल्या. बर. म्हणजे मी धंदेवाईक नाटक केलं होतं सारंगांचं कमलाकर सारंग तर दत्ता केशव लेखक होते तेथे तर ते आधी अविनाश करायचं मसुरेकर मी त्याच्यात नंतर आलो. अश्विनी जली फुले काशीनाथ घाणेकर करायचे देणाऱ्या जे आजार पहिल्यांदा मोहन गोखलेन गेलो होतो मग मी तिथे गेले. फक्त उघडले स्वर्गाचदार हे नाटक त्या नाटकाची गंमत अशी आहे की मी ते केलंच पण ते माझ्यासाठी लिहिलं होतं. क्या बात. म्हणजे मी राहू की तू नाटक जेव्हा करत होतो मी आणि विक्रम गोखले तेव्हा माझं देणाऱ्याचे आजार पण चालू होतं तर तेव्हा बाळासाहेब कोलोडकर ते नाटक बघायला आले एकदा आणि ते इम्प्रेस झाले एकदम आणि म्हणाले की अरे मी पण आता असं दोन असे बलिष्ठ पुरुष त्यांच्यावर असं नाटक लिहितो. मी म्हटलं लिहा आम्हाला म्हटलं लिहितो लिहितो तर मला वाटलं कुठेतरी चांगलं करतो मला म्हटलं वसिष्ठ आणि विश्वामित्र हा विषय. अरे बापरे म्हटलं बाळासाहेब म्हटलं तुम्ही काही पौराणिक नाटक वगैरे म्हणे ना तू बघ 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 मला म्हणाले आणि त्यांनी खरंच लिहायला सुरुवात केली आणि ते उघडले स्वर्गाचे दार हे नाटक आणि त्याच्यात विश्वामित्र त्यांनी मला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं आहे म्हणून मला त्याचा जास्त अभिमान आहे आनंद आहे. ते लिहित असताना सांगायचे हे बघ की तुझ्याकडे हे वाक्य लिहिलं तुझ्याकडं आणि खरोखर ते नाटक मग बसवलं आम्ही ते चांगलं झालं नाटक त्यातली विश्वामित्राची भूमिका पण खूप गाजली आणि माझ्या घरच्यांनी पण सांगितलं की आम्हाला रमेश तू या नाटकामध्ये पहिल्यांदा रमेश वाटला नाहीस तो विश्वामित्र वाटला आणि मग त्यांनी त्या प्रस्तावनेमधून लिहिलेलं आहे बाळासाहेब ते कधी असे लिहायचे नाही पण ते म्हटले की मी अशी कोणाला डोळ्यासमोर ठेवून भूमिका अशी लिहिली नव्हती ती मी तुला डोळ्यासमोर ठेवून लिहिली म्हणजे जी मी वेगळी भूमिका केली ती मला ती वेगळी लिहून मिळाली होती. क्या बात है सर. असा कुठला अभिनेता तुमच्या आवडीचा अभिनेता ज्याच्या बरोबर स्टेजवर काम करायला सगळ्यात जास्त मजा येते तुम्हाला सगळ्यात जास्त की जो बरा नट आहे उत्कृष्ट नट आहेच कोणी तेवढं पण सगळीकडे तुम्हाला उत्कृष्ट मिळतातच असं नाही. बरोबर. पण जे काय समोरचे कलाकार असतात त्यांनी आपली भूमिका चोख केली की माझी भूमिका पण चोख होते. बरोबर. तर मी आतापर्यंत केलेत खूप लोकांवर कामाची जास्त मला वाटते मी गिरीश ओक बरोबर जास्त केलेलं आहे काम नाटकात. मोहन जोशी आहे नंतर विक्रम गोखले आहे मी नाटकात खूप केलं. विक्रमचं नाटक तर आमचं खूप गाजलं होतं ते पण राहू गेतू मग ते परत दुसऱ्या नावाने पण आम्ही आणलं होतं पुढे छुपे रस्तम नावाने पण ते लोकांना आवडायचं खूप नाटक त्याच्यामध्ये विक्रम गोखले अतिशय सुंदर काम करायचं. तसंच मोहन जोशी बरोबर मी जे केलं होतं मी रेवती देशपांडे त्याच्यात मोहन अप्रतिम काम करायचं म्हणजे मला कधी कधी नवरडे त्याचं ऑब्झर्वेशन कसं दाखवायचं ना तो पण तो हात असा करून तालमीत पण असा 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 हात बीत करून म्हटलं त्याचा हात असं काय झालं काय नंतर मला लक्षात आलं की हा त्या भूमिकेकरते तसं काय करतो क्या बात तर त्या तिकडे तालमीत असायचा ना तेव्हापासून त्याचा तो असा हात घेऊन असा बोलणं बिळणं करायचं वगैरे ते सुंदर फारच सुंदर काम केलं होतं मोहनने. त्याच्यामध्ये मी काम करणार नव्हतो. मला लता नारेकरांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं पण मला ती दुय्यम भूमिका मी कधी केलीच नव्हती त्यामुळे म्हटलं मी आता कशा करू म्हटलं दुय्यमी जर मेन रोल करतोय तर मी का करू भूमिका तर ना म्हणे तू केलीस तर ते बरं होईल म्हणजे ती दुय्यम असली तरी खूप त्यांनी नाटकाला मदत होते सपोर्टिंग आहे वगैरे. मग घरच्यांचाही थोडा सल्ला घेतला वगैरे इकडे मग मला मोहन पण एकदम बोलला भेटून तू केलंस तर ते बरं होईल म्हणून मग मी विचार केला की ठीक आहे त्यात काय वाढण्यासारखं नव्हतं थोडंसं काहीतरी त्याने वाढवलं एखाद सीन वगैरे पण मग मी केला तेव्हा असं लक्षात आलं की दुय्यम जरी असलं तरी सुद्धा ती नाटकाला मदत करणारी ती भूमिका आहे आणि त्याने माझं काय नाव खराब होणार नाहीये आणि कुठली भूमिका असली ती छोटी असली मोठी असली तुम्ही चांगली गेली तर बस झालं पण तरी छोट्या भूमिकेला फार महत्व नसतं एवढं खरं आहे लोकांच्या लक्षात राहत नाही किती चांगलं काम करा लोक मेन रोलच लक्षात ठेवतात. पण तरी सर तुम्ही ती भूमिका केल्याने त्या भूमिकेला सुद्धा काय म्हणू एक वजन आलं नाटकाला एक वजन मिळालं वजन असं नाही की ते असं म्हणतात की ते प्रसिद्धी असली तुमची तुमचं नाव असलं तुमचं तर त्याचा कास्टिंगचा पण त्या बिझनेसवर पण परिणाम होतो तो एक भाग आहे आणि त्या भूमिकेला न्याय देणारा जर नट असेल तर आणखीन फायदा होतो. तर मी पहिला मी स्वतःला नट मानतो म्हणजे मी अभिनेता मानतो आणि मग बाकीचं पुढचं पुढे. क्या बात आहे. तर मग मला पण आनंद मिळायला लागला त्याचा जी काही भूमिका होती मी चांगली एन्जॉय केली ती. वा. त्यामुळे मला आता मोहन विक्रम वगैरे ही सगळी मंडळी आहेत गिरीश वगैरे चांगले नट आहेत सगळे त्यामुळे त्यांच्यावर काम करताना मजा येते की
त्यांचं काम चांगलं होतं असतं मग आपलं पण काम चांगलं होतं ना. क्या बात आहे, गिव्ह अँड टेक वाढतं. हा, गिव्ह अँड टेक असतं. किती कमाल सर नाटक. आणि नट असे नाही, नट्या पण आहेत ना, चांगले काम करणाऱ्या नट्या आहेत आपल्याकडे. त्यातल्या आता ही नयन आहे, नयन होती म्हणजे नयन आपली ही नयन म्हणजे रीमा, रीमा तिच्यावर मी दोन तीन नाटकं केली होती. मग अखेर तू येशील नावाचं एक नाटक होतं त्याच्यात सविता बरोबर काम केलं. सविता एक चांगली ऍक्ट्रेस आहे, असे खूप चांगल्या आपल्या ऍक्ट्रेसेस आहेत त्यांच्यावर मी कामं केली आहेत आणि ते पण एन्जॉय केले खूप. किती कमाल. आणि ते समोरचा जर चांगलं असेल तर माझं काम चांगलं होतं आणि मला डायरेक्टर चांगला लागतो. बर, म्हणजे तो माझ्याकडून काढून घेईल, म्हणजे माझ्याकडे आहे. कधी कधी मला ते लक्षात येत नाही आपण हे असं करायला हवं होतं वगैरे, पण ते अनावधानाने राहून जातं. मग त्याने आठवण करून दिली, अरे तू हे असं कर ना तसं कर, अरे मग हा हे चांगलं आहे, म्हणजे गाईडलाईन मिळाल की बरं असतं. बरोबर, बरोबर. हुशार डायरेक्टर असेल तर बरं वाटतं. म्हणजे दिलीप कोल्हटकर चांगला होता डायरेक्टर, प्रकाश बुद्धिसागर होता, कमलाकर सारंग होते, त्यांच्यावर काम केलं तर मला छान वाटत. अरविंद जोशी होत आहे, बापरे किती मोठी मोठी नाव आहे. हा, अरविंद जोशींबरोबर मी राव किती केलं होतं, विक्रम आणि मी, ते पण भूमिका असंच होता. अगोदर तो यशवंतच करणार होता. बर, आणि त्याचा काही प्रॉब्लेम झाला, मग एकदम अचानक ते सगळं आता काय करत, 8 दिवसात नाटक आलं आणि कोणीतरी सांगितलं त्यानं की तुम्ही रमेश भाटकरला बोलवते, आले पुण्याला कापडी. मला 8 दिवसात, म्हणजे 8 दिवसात काय करणार, मग मी असं कधी उभा नाही राहिलो. म्हटलं तेव्हा तालमी खूप चालायचे ना, महिनाभर वगैरे चालायचे. बरोबर, नाही आपल्याला जेवढं करायला पाहिजे बघा, मी हे गोळ्या आणले मला हे खायला लागतं वगैरे, माझं तब्येत बघा वगैरे. मग मी गेलो, घरच्यांचा सल्ला घेतला घरी आणि मग तिकडे. मग पण मी म्हटलं मला तालमीला एक माणूस लागेल वेगळा, नंतर तालीम संपल्यानंतर पण माझं पाठांतर होण्याकरता. आणि मी 8 दिवसात ते भूमिका केली होती आणि त्याच्याकरता परीक्षण जेव्हा छापून आलं ते माधव मनोहर अतिशय परखडले यायचे. बरोबर, माधव मनोहरांनी आमचं कौतुक केलं होतं, मी आणि विक्रम. आणि त्यांना जेव्हा कळलं की 8 दिवसात, ते आणखीनच खुश झाले आणि त्यांनी म्हणाले एकदा तुम्ही तो आलटून पालटून भूमिका करा. आणि आमची त्यांनी बरोबरी तेव्हा जॉन गिलगुड वगैरे यांच्याशी करून ठेवली. बाप रे, माधव मनोहर, क्या बात आहे. ती 8 दिवसात झाली ती भूमिका. आणि तेव्हा परीक्षण जे छापून येतं पेपरमध्ये ते सुद्धा फार महत्वाचं असायचं, कारण आता तुम्हाला मोबाईल वरती इंटरनेटवर सगळीकडे परीक्षा, मोबाईल इंटरनेट आणि टीव्ही पण आलेले आहे. पेपरमध्ये जे परीक्षण छापून यायचं त्याच्यावरती आणि खूप काही गोष्टी ठरायची. ते ठराविक पेपर असायचे आणि त्यातली जी माणसं पण ठराविक असायची, त्यामुळे असं ती माणसं आली तिकडे बसली थिएटरमध्ये कसं टेन्शन यायचं, म्हटलं ते येतं काय ना कसं वाटतंय मग काय लिहितील वगैरे. ते लिहिण्याचं असं ना की शेवटी लोकांवर त्याचा परिणाम होतो, कारण तो पेपर खूप वाचला जातो आणि मग त्याच्यावर मत बनवणारी काही माणसं आहेत, त्यामुळे ते एक टेन्शन असायचं, प्रेशर. बाकी आपण जे काम करतो तेच काम करणार, आज काम काही केलं ते उद्या करणार, थोडंसं सुधारणा असेल किंवा नसेल पण ते तसं व्हायचं तिकडे. पण परीक्षणाला खूप महत्व त्या काळात असायचं. पण मग असं कुठलं एखादं परीक्षण जे पेपरमध्ये छापून आलं जे वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हा याच्यासाठी सगळी मेहनत केली, असं एखादं कुठलं पण? खूप पूर्वी मी केलं होतं तेव्हा राहू की तू करता पण मला चांगलं परीक्षण आलं होतं, उघडले स्वर्गाचे दार करता आलं होतं. पण हे सगळं त्या काळात म्हणजे तर तेव्हा लिहिणारी काही माणसं होती, वाय गाडगिळ यायचे किंवा ते पद्माकर कुलकर्णी होते, माधव मनोहर होते, राजाभाऊ होते कराळे, वसंत भालेकर यांची सगळी परीक्षण असायची तेव्हा. पण त्यानंतर खूप वर्षानंतर मी आत्ता हल्ली म्हणजे नुकतं म्हणजे असं नुकतं नाही, एक 5-1 वर्ष झाली. बर, तेव्हा माझं परीक्षण एक छापून आलं, जुन्या नाटकाचंच होतं पण मी त्यात काम करत होतो, संगीत नाटक ययाती आणि देवयानी. बरोबर, ते आमचा आनंद कोल्हटकर पुण्याचा, त्याच्या नाटकात मी काम करत होतो. तर त्याचा मुंबईत जेव्हा प्रयोग झाला तेव्हा त्याचं परीक्षण कमलाकर नाडकर्णीने लिहिलं होतं. बरोबर, आता त्याचे एवढे प्रयोग झाले, किती लोकांनी केले आणि मी आत्ता केलं होतं. त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं, ययाती जर आज हयात असता तर तो असाच असता, असाच बोलला असता, असाच दिसला असता, आणखीन काय पाहिजे. कमलाकर नाडकर्णी लिहिले जे मला खूप आवडलं, मोठी गोष्ट नाही, खूप मोठी, ज्याच्यासाठी एवढी मेहनत करतो आपण ते तसंच्या तसं. कोणी अप्रिशिएट केलं की मजा येते 100%. आपण आता थोडस नाटकापासून हलकस दूर जाऊ, जे जाणं शक्य नाहीये कधीच आयुष्यात, पण आत्तापुरतं तरी आपण विषयांतर करूया. ते म्हणजे पोलिसांच्या भूमिका खूप खूप केल्या, खूप गाजल्या आणि फार प्रसिद्ध झाल्या. मला असं वाटतं काही लोकांनी तुम्हाला विचारलं सुद्धा आहे की सर तुम्ही खरंच पोलीस आहात का, कारण तिसरा डोळा, हॅलो इन्स्पेक्टर, कमांडर, या सर तुमची पर्सनॅलिटीज अशी असल्यामुळे एक वाटायचं की हा मस्त पोलीस असणार. हा, तेव्हा मलाही माहीत नव्हतं, पण ऍक्च्युली
अश्विनी जाली फुले मध्ये सुद्धा मी शेवटी तो पोलीसच झालो. शेवटी शेवटी पोलीसच, बरोबर. ते माझं मी म्हणेन ते खऱ्या अर्थाने पहिलं आहे ते. पण मार्कंड अधिकारी आणि गौतम अधिकारी यांची माझी जेव्हा ओळख झाली पहिल्यांदा तेव्हा बंदिनीमध्ये त्यांच्याकडे मी काम केलं, बरोबर. आणि त्यावेळेस मग त्यांची एकची फ्रेंडशिप झाली माझी एकदम का कोण असं असं झालं तर त्यांना मग असं वाटायला हरवलं, अरे रमेशला आपण अजून कुठेतरी घ्यायला पाहिजे. त्यात बंदिनीमध्ये ते रिपीट करत नव्हते पण त्यांनी मला 3 वेळा रिपीट केलं, 4-5 किती वेळा झालं पण नाही. आणि बंदिनीने नंतर एक्सटेन्शन बिन मिळालं. त्यावेळेस 13 भागाची मालिका असायची आणि 13 भागात तुम्ही प्रसिद्धी व्हायचे तेव्हा. बर, तर तेव्हा बंदिनी करत असताना त्यांनी परमवीर केली. पण तेव्हा त्यांनी कुलदीप पवारला आधी सांगितलं होतं, कुलदीप त्यांच्याकडे आधी काम करत होता, त्याला सांगितलं होतं तेरे को लेके हम परमवीर बनाएंगे. मग नंतर माझी दोस्ती झाल्यावर त्यांनी म्हटलं की अभी करेंगे नाही, परम और वीर दोनों करेंगे. बोला नाही नाही, अगर परमवीर वो करा तो उसको करने दो. मग मारकंड आणि गौतम पायदरी बघितले की तेरे लिए करते बोलो. कोणता बोला क्या है? हॅलो इन्स्पेक्टर. बोला अभि परमवीर झाले तो. नाही नाही, वो हॅलो इन्स्पेक्टर उसका नाम भी रखा, त्याने नाव पण ठेवलं. तेव्हा काहीच नव्हतं, काही नाही. आणि परमवीर आल्यानंतर मग त्याने हॅलो इन्स्पेक्टर खरंच काढली सिरियल आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला इन्स्पेक्टर वर्दे करून टाकलं आणि मग तो प्रसिद्ध झाला खूप. आणि त्यांनी मला पहिल्यांदा ग्लॅमर का म्हणतात ना ते त्या हॅलो इन्स्पेक्टरने दिलं. बर, की रस्त्यात तुम्हाला ओळखतं, अरे वा 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 वगैरे. तर ते त्या मालिकेने दिलं पहिल्यांदा. आणि मग तो रोल केल्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी मला इन्स्पेक्टर मी केलाच. मग हिंदीत केला, मराठीत केला, बरोबर, खूप ठिकाणी. मग तो डिटेक्टिव्ह केला खूप ठिकाणी. मग माझं तर शिक्का बसल्यासारखं झालं. पण मी बाकीचं काय करतो ते काही लोकांच्या लक्षात पण नव्हतं की मी सिरियस कुठलं काम करतो, मी दुसरं कुठलं काय करतो वगैरे. तर ते एक इमेज तयार झाली होती. पण ती काय इमेज चांगली होती का वाईट इमेज नव्हती, बरोबर. पण तुमची एक ओळख तयार झाली, बरोबर. सर, अलीकडेच तुम्ही काही नवीन मालिका सुद्धा केल्या, म्हणजे माझे पती सौभाग्यवती असो किंवा 100 डेज असो. तर 100 डेज मध्ये जरी आपण असं म्हणूयात खूप मोठी भूमिका नसली तरी ती लक्षात आहे लोकांच्या अजूनही. मी खरंच अजूनही लक्षात, कारण ती भूमिका होती ना ती चर्चेत असायची. त्या माणसाची चर्चा असायची सभोवती फिरत होत, कारण बरोबर तो माणूस आहे की नाही, म्हणजे त्याचा खून झालाय की नाही झाला असं होतं. आणि तो मी होतो त्यामुळे त्याचा एक त्याकरताच मला बहुतेक घेतलंय. कारण असा जो मेन रोल करणारा माणूस कुठला जो असतो तो तसं लोकांना वाटत नाही, अरे हा येणार नंतर, हा काय लगेच काय म्हणा, दोन भागा एका भागाचं थोडंच काम असतं एवढ्या याच्यामध्ये मालिकेमध्ये. त्यामुळे समजूच असायची की कदाचित असेल नसेल येईल वगैरे काही नव्हतं तसं. त्यामुळे तो सस्पेन्स राहिला एक चांगला. आणि त्याची चर्चा होत राहिली आणि चर्चा होत राहिली आणि तो फोटो त्याचा सतत असायचा म्हणून लोकांना वाटतं की आहे आहे आहे. पण मी प्रत्यक्ष त्यात नव्हतो पण तरी सुद्धा ती भूमिका लक्षात राहिली त्या त्याच्या सतत असलेल्या उल्लेखामुळे. सर, जेव्हा मालिकांची सुरुवात झाली की मालिका टीव्हीवर दिसू लागल्या, टीव्ही इंडस्ट्री एक वेगळी उभी राहू लागली, तेव्हापासून तुम्ही मालिकांमधनं काम करत आलात, ते आत्ताच्या मालिका, तुम्हाला त्या स्पीडमध्ये काही फरक जाणवतो? हो, शूटिंगच्या स्पीडमध्ये म्हणा किंवा आम्ही 4 दिवसात 1 एपिसोड करायचो. बर, आणि खूपच म्हणजे आता खूप फास्ट काम झालंय. म्हणजे तेव्हा असं वाटायचं की फास्ट आहे की कारण सिनेमा करायचो ना आधी. आणि मग असं वाटायचं की सिनेमा तर आराम असायचा, एक सीन व्हायचा मग तो पाठांतर करायला वेळ मिळायचा भरपूर वगैरे. सिरियल्स आल्यानंतर मग चलो 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 रेडी आहे, चला चला वाचा, झाला का सीन तुमचा तयार आहे? म्हणजे आत्ता वाचला, आता काय, आत्ता ते सीन आला हातात, नाही 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 शॉर्ट रेडी आहे वगैरे असं करत. मग त्याची पण सवय झाली पुढे. आणि मग ते फटाफट फटाफट व्हायला लागलं. गौतमच्या वेळेस मी काम करत होतो तेव्हा 4-4 दिवस आम्ही करायचो, बंदिनी करायचो तेव्हा, बरोबर. आता नाही, एकार्थी काय झालं, पण त्यामुळे नट पण तयार झाले. स्पीड आला तरी त्याच्यामधले काही क्वालिटी कमी नाही झाली आहे की उलट कॉम्पिटिशन वाढल्यामुळे जास्त चांगले. तेव्हा OS वगैरे असे खूप असे व्हायचे, आता OS वगैरे ते सगळे ते पटाकन इकडनं तिकडे मागचं काहीतरी बदला, हे बदला ते बदला असं करत ते घेतात वगैरे. तेव्हा सिनेमासारखं थोडंसं शूटिंग व्हायचं, तसं आत्ता होत नाही. सिनेमांचा विषय निघालाय तर सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर तुमचा म्हणजे माहेरची साडी, त्याच्याबद्दल काय सांगाल, त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? कारण मी हे किस्से माहेरची साडी अर्थात मी सुद्धा पाहिलं आहे, पण मी हे किस्से ऐकलेत की लोक सुट्टी काढून यायचे, की कोकणातनं लोक पुण्याला यायचे किंवा मुंबईला यायचे प्रभात टॉकीजला जाऊन माहेरची साडी फॅमिली सोबत बघू. अगदी 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 अगदी. म्हणजे ऍक्च्युली आम्ही तिथे शूटिंग केलं ना ते इट वॉज अ पिकनिक. बर, म्हणजे मी म्हणेन की आतापर्यंत कुठले पिक्चर्स गेले तर त्याच्यामध्ये ती पिकनिकच होती. बर,
की आम्ही सगळे एकत्रित राहत होतो. म्हणजे वेगळं हॉटेल नव्हतं. बर. की जिथे आम्ही शूटिंग करत होतो तिकडे कोणक्यांचा स्टुडिओ, तर तिथे जी मेकअप रूम होती ना, तिथे प्रत्येकाची मेकअप रूम आणि तिथेच तो राहायचा माणूस. बर. असं त्याने तिकडे बांधलेलं आहे तिकडे छानपैकी. तर तिथे विक्रम असायचा, मी, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, किशोरी शहाणे, आम्ही सगळे एकत्रित राहायचो तिकडे. चारू दुखंडे आमचा कॅमेरामॅन वगैरे सगळे. आणि पॅकअप झालं की धमाल करायचो आम्ही तिकडे. गाणी नाच बीच असं चालायचं. आणि मग पार्टी असायची. मग कोण आज कोणी आणले काय आणणार खायला, आज कोणी आणलं मटण मागवूया, हे मागवूया. तर विक्रम वगैरे असा द्यायचा. एकदा उषा नाडकर्णी म्हणाली विक्रमला की असं जायचं, ए विक्रम आज तुझी पार्टी. म्हणलं कशा करता, माझी काय पार्टी कशा करता म्हणून, नाही तुझं चांगलं झालंय म्हणून. अच्छा अच्छा मग देऊ की पार्टी म्हणलं. कारण नाही आपण मज्जायची. आणि मग ज्याचं शूटिंग नसायचं ना तो पण तिकडे हजर असायचा. बर. म्हणजे इकडे तिकडे भटकायचं, तिकडे शॉट इकडे उभारायचं, काहीतरी खेळायचं इकडे तिकडे परत. त्यामुळे आज माझं शूटिंग नाही तर मी येणार नाही अशी भानगडत नाही, रोज असायची सगळी माणसं. त्यामुळे तो त्याचं जे काय फॅमिली जी काय झाली ना ती आमची सगळ्यांची एकत्रीकरण सगळ्यांचं, त्याच्यामुळे ती भट्टी चांगली जमली. क्या बात. माझी साडीची आणि माझी साडीची गंमत अशी की जेव्हा पिक्चर लागला तेव्हा माझं आणि विक्रमचं नाटक चालू होतं, तेव्हा तेच नाटक होतं राहू घेतो, पण त्याचं नाव बदललं होतं. त्या 10 वर्षांनी परत आम्ही केलं ते नाटक, त्याचं छुपे रुस्तम. छुपे रुस्तम. ते आम्ही कोल्हापूरला असताना राहिलो होतो, तर ते वर्षांनी गेलो तर त्या नाटक परत तिकडे आपले हे सिनेमा चालूच होता. तर तिकडे ते खाली ते कोंबड्याचे विजय लॉज म्हणत होते, तिकडे ते कोंबड्या विकायची एक बाई देऊन काय वेळ लागलाय लोकांना बायांना येतात टेम्पो भरून आणि बघताय ते काय चाललंय काय आहे ना कळलं ना काही. खरं ते एवढा चालला सिनेमा तो माय गॉड देवा. आणि महारची सडीची गंमत अशी आहे की मला टी व्हीवरून वगैरे लोक ओळखत होते की हॉल इन्स्पेक्टर म्हणा कमांडर वगैरे असं. कमांडर नंतर असं, त्यावेळेस माहेरची सडीची वेळेस कमांडर होते, हॉल इन्स्पेक्टर तेव्हा होतो. तर तेव्हा मी सहज एक माझं षड्यंत्र नाटक होत आहे त्या नाटकाच्या वेळेस मी नागपूर दौऱ्याला गेलो होतो. आणि मग चंद्रपूर ला पण होता शो आणि गडचिरोली होतो. तर तिकडून जाताना तो एक आमचा मुन्ना म्हणून एक मित्र होता, तर तो बोलला चला तुला फिरायला जायचं असेल तर आपण जाऊ कुठे, माझ्याकडे जीप आहे वगैरे. म्हणजे आपण कुठे जायचं, भामरागड. भामरागड गेलो आणि तिकडे असं पिकनिक केली अशी गाणं म्हणा वगैरे अशी म्हटलं वगैरे आणि निघत होतो. हा तर येताना त्यांनी मला सांगले इकडे हेमल कसा पण इकडे जाय. मला ते बघायचं आपण तिकडे जाऊ बघायला. तर ते बघायला जाण्याच्या आधी आम्ही ते जंगलात जरासं थोडंसं आत आलो आणि एक म्हातारी चालली होती, अशी मोळी होती डोक्यावर तिच्या आणि मोळी गुंतवली होती आणि मी तिच्या समोर असं आलो तर तिने अशी मोळी टाकली खाली. माहेरची साडी ना, माहेरची साडी व्हायला म्हणून ही जंगलामधली ही म्हातारी आहे हिला काय तिने मला ओळखलं. आणि माहेरची म्हणजे तिने पण सिनेमा पाहिला होता माहेरची साडी. मग कुठे जाऊन पोहोचला सिनेमा तो क्या बात आहे. ना टीव्ही बघितले काही बघितलेलं नाहीये, फक्त तोच सिनेमा पाहिला. ती माझी ओळख मला फारच मोठी वाटली तिकडची. आणि मग आम्ही गेलो होतो, मग हेमल कसाला तिकडे गेलो होतो अमट्यांच्या मग त्या आश्रमामध्ये, तिकडे त्याने हॉस्पिटल वगैरे मोठं केलेलं आहे आदिवासींसाठी आदिवासींसाठी. तर तो एक फार मोठा अनुभव होता त्या जंगलातला मायाची साडीचा. क्या बात. वा. आणि फक्त माहेरची साडीच नाही तर लपवा छपवी म्हणा किंवा अष्टविनायक म्हणा किंवा दुनिया करी सलाम म्हणा हे चित्रपट सुद्धा त्याच्याबरोबर खूप गाजले, खूप मोठे झाले चित्रपट, त्याच्याविषयी काय सांगा. खरं तर मी पहिलाच सिनेमा गेला तर चांदोबा चांदोबा भागलास का आणि तो ब्लॅक अँड व्हाईट. मी सांगतो लोकांना की आताची कुठले ते, मी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातला माणूस आहे. क्या बात आहे. ते पहिला तो सिनेमा होता चांदोबा चांदोबा भागलास का आणि तो पण मला असं नशिबाने मिळालं. म्हणजे मी ऍक्च्युली असं काय कधी ठरवलं नव्हतं सिनेमा वगैरे कधी मी करेन किंवा काही माझं होईल त्यात. याकूब सईद याने आम्हाला जेव्हा दूरदर्शनवरती एक नाटक दिलं होतं मी आणि वंदना पंडित, तर तेव्हा टी व्ही पण ब्लॅक अँड व्हाईटच होता तेव्हा. बरोबर. तर ते बऱ्याच लोकांनी पाहिलं ते आमचं नाटक पियानो. आणि तेव्हा विनायकराव सरस्वते एक सिनेमा काढत होते चांदोबा चांदोबा भागलास का, त्यांना नवीन हिरो पाहिजे होता कोणीतरी. आणि त्याच वेळेस शरद पिळगावकर सुद्धा सिनेमा काढत होते अष्टविनायक आणि तेव्हा त्यांना हिरोईन पाहिजे होती सचिनसाठी. आणि त्या दोघांनी ते पाहिलं पियानो आणि दोघांनाही आवडलं ते. तर त्यांना ती हिरोईन आवडली, त्यांनी हिरोईन घेतली, यांना हिरो आवडला, त्यांनी हिरो घेतला आणि मग मी हिरो झालो डायरेक्ट.
चांदोबा चांदोबा भागलास्कामध्ये आणि वंदना पंडित तिकडे हिरोईन झाली आणि मला मग त्या सिनेमात पण त्यांनी घेतलं की सचिनचा मित्र म्हणून अष्टविनायक असे म्हणजे दोन पिक्चर्स एकदम झाले. ते चालू असताना विकेनायक होते तिकडे त्यांचे एडिटर, त्यांना पण मी आवडलो. मग त्यांनी त्यांच्या पिक्चरमध्ये मला घेतलं. त्यात विक्रम गोखले हिरो होता आणि मी साईड हिरो होतो. आपली माणसं नावाचा सिनेमा बरोबर तो केला. ते करत असताना मग गजानन सर्वोदार आमचे असे मित्र होते, ते एक पिक्चर काढत होते, तो होता दुनिया करी सलाम. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन ना की तो सिनेमाचा सेटअप त्या काळात जो होता ना, म्हणजे ते अनंत माने, राम कदम, शंकर पाटील वगैरे असा जो प्रकार होता, आणि त्यावेळेस अशोक सराफ, रवींद्र महाजनी, रंजना वगैरे असे सगळं ते जमलेलं एक हे होतं, गणित होतं त्या काळाचं. तर तेव्हा त्यांचा सिनेमा तसा होता, त्याच्यामध्ये अशोक सराफ होता, रंजना होती, रवींद्र महाजनी, भालेकर वगैरे सगळे होते. त्याच्यात मला ते तीन हिरोपैकी एक हिरो मी होतो. आणि मग त्या सिनेमा तो गाजला. त्याच्यामध्ये अनंत मानेंची माझी ओळख झाली, त्यांना पण मी आवडलो. त्यामुळे पुढे परत त्याने एक पिक्चर केला, त्यात मला बोलवलं होतं अनंत मानेने. त्याच्यात पण मी काम केलं, त्याच्यात अजिंक्य देव पण होता. तर खऱ्या अर्थाने तो मराठीचा सेटअप म्हणतात ना, तर तो पहिल्यांदा मी अनुभवला की राम कदम वगैरे त्यांची ते पिक्चर सगळे गाजले होते ना त्याला. बरोबर बरोबर. पिंजरा बिंजरा वगैरे अगोदर ते सगळे. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने सिनेमात तसा आलो असं म्हणेन मी. क्या बात आहे. वा, व्हॉट इज फिल्म, मराठी सिनेमा काय असतो, कोल्हापूरला शूटिंग काय असतं, हे मला तिकडे पहिल्यांदा कळलं. मला काहीच अनुभव नव्हता आधीचा, करत होतो. मग मी हळूहळू गंभीर पण होत गेलो या बाबतीत, कारण मी मला मिळत गेलं सगळं नशिबाने. मला चांदोबा चांदोबा भागलास का म्हणजे हिरो डायरेक्ट हिरो मिळाला. मला अश्विनी झाली फुले डायरेक्ट मिळालं. असं सगळं खूप स्ट्रगल नाही करायला लागलं, पण नंतर मी केला स्ट्रगल खूप, कारण इतकी वर्ष इंडस्ट्रीत राहणं हे सोपं काम नाहीये. आता तर नाहीच, आता कामं खूप आहेत सगळीकडे, पण तुम्ही टिकून राहणं फार महत्वाचं आहे. आणि नुसतं टिकून राहून चालत नाही की तुम्ही तुमच्या पोझिशनला टिकून राहणार. बरोबर आहे, रिस्पॉन्सिबिलिटी असल्यासारखं. आणि तुम्हाला तो जो मान तेव्हा मिळत होता तो आज मिळतोय का, तर तो पण मिळणं आवश्यक. क्या बात. बरोबर बरोबर. सर मला सांगा की तुम्ही ऍक्टर आहात पण घरी गाण्याचं वातावरण होतं, वडील प्रसिद्ध संगीतकार, राईट राईट, तर तुम्हाला गायनाकडे वळावं, आपण ऍक्टिंग नको करायला, आपण गायक होऊया असं नाही वाटलं कधी? मी वळावं असं मला वाटण्यापेक्षा माझ्या वडिलांना वाटत होतं, कारण ते संगीतकार होते स्नेहल. बरोबर. आणि मी छोटा होतो तेव्हा त्यांना वाटायचं, म्हणून मला त्यांनी गाण्याच्या क्लासला पण घातलं होतं. बर. मी लहानपणी टिळक संगीत विद्यालयात गेलो होतो, पण तेव्हा मी किती 4-5 वर्षांचा होतो. बर. त्यामुळे मी ती संध्याकाळी जी वेळ असायची, मला का कोण नाही तिकडे ते पेटीबिटी वाजायचं सगळं, ते राग बीक मला ते सांगायचं, आणि मला थोडं झोपायचं. आमचे काका होते ते मला खांद्यावर घेऊन घरी यायचे. त्यामुळे मी गाणं गात असं तिकडे शिकलो नाही, मग ते क्लास माझा बंद झाला, पण मला म्युझिक कळतं. म्हणजे वडील जेव्हा चाल लावायचे घरी, आमच्या खूप लोक यायचे गाणारे वगैरे, आणि कुठलं गाणं आलं की वडील घरातच चाल लावायचे, ते मी असायचो तिकडे बसायचं. त्यामुळे मला ते सगळ्यांची ती बैठक कळायची, त्यांची जी असायची, अरेंजर पण तिकडे असायचे वगैरे. तर त्यामुळे मला ते गाणं कळत होतं, पण मला त्यातलं काही आलं नाही. म्हणजे वडील नर्वस झाले होते की आपला मुलगा काही करत नाहीये म्हणजे इथलं. आणि मग मी नंतर पुढे ते सगळं सोडलं, कॉलेज पण मी अर्धवट सोडलं, आणि मग मी पुण्यात गेलो टेलकोमध्ये नोकरी करायला. मग त्यांना वाटलं की केलं संपलं. आता काही गायक होत नाही आपल्या घरात, म्हणजे मजा येते ना तुम्हाला? म्हणजे आमच्या गप्पा संपूच नाही असं वाटतंय ना. अहो ते इतक्यात संपणारच नाहीये. हे बघा, आजच्या भागात आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे, बट डोंट वरी, आपण भेटतोय ना आपल्या पुढच्या भागात. रमेश सर इथेच असणार आहेत, त्यांच्या बरोबर सिनेमा नाटकाच्या गप्पा चालूच राहणार आहेत. तुम्ही पाहायला विसरू नका पुढच्या भागात सिनेमा कट्टा.